बसवराज पाटील यांच्या हस्ते शौर्यचक्र पुरस्कार प्राप्त मेजर भुरे यांचा सत्कार. मुरुम, तारीख 9. मौजे केसरजोळगा येथील सुपुत्र मेजर महेश कुमार भुरे यांना देशाचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 22 नोव्हेंबर 2021 रोजी शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानित केले. त्याच अनुषंगाने आज मुरुम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना येथे मेजर भुरे यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते कौतुकास्पद सत्कार करण्यात आले. यावेळी आनंदराव भुरे, श्रीमंत भुरे, विठ्ठलसाईचे संचालक संगमेश्वर घाळे, प्राचार्य दिलीप गरुड, प्राचार्य अशोक सपाटे, पंचटप्पा मुलगे, अल्लप्पा कोकणे, माजी उपसभापती गोविंद पाटील, रमेश मुलगे, कल्याणी मुलगे, ॲडव्होकेट पाशा इनामदार, सरपंच महानंद कलशेट्टी, अजित शेख, बसवराज पाटील, शिरशेल भुरे, श्रीधर खज्जे, उमेश भुरे, शंकर चिंचुरे, सिद्धेश्वर पाटील, पंडित भुरे, काशीनाथ भुरे, ओंकार जामगे, नदीम शेख, प्रकाश भुरे, शिरशेल स्वामी, सिद्धाराम स्वामी, रवींद्र खाडे, प्रमोद आबा कुलकर्णी, अभिजित घाळी आदी मान्यवर उपस्थित होते.